शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. निव्वळ टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणं इतकाच आपला उद्देश नाही, त्यासोबत मार्गदर्शन देण्याचं आहे. ती टिश्यू कल्चरची रोपं आणि मार्गदर्शन इथं तुम्ही ह्या घडाचं 10 महिन्यापूर्वीपासून व्यवस्थित पद्धतीनं नियोजन चालू होतं आणि त्याच पद्धतीत आज हे प्लॉट ह्याच्या आधी पण बघितलं तुम्ही एक्सपोर्टला जातोय. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक शेतकऱ्यांना सांगायचं आहे की तुम्ही टिश्यू कल्चर केळी रोपांची निवड करण्यापूर्वी तुम्ही 5, 1 नाही 2 नाही 3 नाही असे 5-10 प्लॉट बघणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं घड पडतात आहे, काय वाद आहे, किंवा ह्या ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली होती पूर्वी त्यांचा पूर्व अनुभव काय आहे, ह्या सगळ्या बाबी बघून तुम्ही बुकिंग करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, IQ माहितीवर आपण रोपांची निवड करतो, परत प्लॅन फसतो. जसं म्हणतो मी की सुरुवात कशी झाली त्याच्यावर त्या गोष्टीचा शेवट अवलंबून असतो. आज जवळजवळ 3-3, 4-4 महिने पाणी लागूनसुद्धा आज एवढ्या चांगल्या पद्धतीचं घड व्यवस्थापन झालेलं आहे आणि त्यासोबत शेतकऱ्याचे कष्ट पण त्याच पट्टीत आहेत. म्हणजे फक्त नुसतं काही रोपं दिलेत आणि कुठं मार्गदर्शन दिलं आहे म्हणून नाही, तर ह्या प्रत्यक्ष ह्याचं सगळं क्रेडिट आहे ते शेतकऱ्याच्या कष्टालाच जात आहे. पण त्यासोबत तिथली निवड, तिथली मॅनेजमेंट आणि थोडंसं मार्गदर्शन आणि निसर्गाची साथ ह्या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या असतात एखादं उत्पादन रेकॉर्ड ब्रेक निघण्या पाठीमागं. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बाग पाहायची असेल, तर हा प्लॉट आहे सुमंत रणदिवे म्हणून आहे, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामध्ये तुंगत म्हणून गाव आहे, म्हणजे सोलापूर पंढरपूर रोडवरचं ही गाव आहे मोहोळच्या अलीकडचं. तर इथं तुम्ही प्रत्यक्ष येऊन पण बघू शकता किंवा ज्यांना प्रत्यक्ष बघणं शक्य नाही कशा पद्धतीनं घड पडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, 10 महिन्यामध्ये ह्याचं हार्वेस्टिंग चालू आहे. ह्यात ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे येऊन बघू शकता, ज्यांना शक्य नाही त्यांनी यांची सक्सेस स्टोरी पण आहे एक यूट्यूबवर, ज्यामध्ये सगळं व्यवस्थापन, लागवडीची तारीख, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही बघू शकता. आणि हेच नाही तर अशा असंख्य व्हिडिओ आहेत की जे शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोरी, आपण ज्या दिलेल्या नियोजन, हे सगळ्या व्यवस्थापन, केळीची रोपं इथपासूनच असतं. आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये हे आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा आणि त्यासोबत मार्गदर्शन देतो आणि असे सक्सेस झालेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. टिश्यू कल्चर ह्या केळी रोपांचं आणखीन एक खास वैशिष्ट्य मला सांगायचं की रोग आणि किडीपासून मुक्त आहे, CME व्हायरस पूर्णपणे फ्री आहे. त्याच्यानंतर एक समान वाढ होते, एक समान घड पडतात आहे, एक समान बुंदा आहे, एक समान कॅनोपी आहे, एक समान हार्वेस्टिंगला येण्यासाठी ह्या पद्धतीची ही खास वैशिष्ट्य आहेत. पण ही सगळी जरी वैशिष्ट्ये असली तरी जोपर्यंत एखादा शेतकरी व्यवस्थित पद्धतीनं वेळच्या वेळेस खताचं पाण्याचं व्यवस्थापन करत नाही तर तिथं थोड्या अडचणी येण्याची शक्यता असते. ह्याचं कारण काय आहे, तर निव्वळ काय फक्त आमची रोपं आहेत किंवा आमचं मार्गदर्शन आहे म्हणून नाही, त्यासोबत ते राबणूक पण पाहिजे त्या कष्ट. म्हणजे तुम्ही आता आपल्या हाताच्या फस्ताच्या हाताच्या बाहेर जाऊन सुद्धा स्वतः पानं कापण्यापासनं, फवारणी करण्यापासनं, खतं टाकण्यापासनं हे सगळं स्वतः केलेलं आहे. आणि ह्यात पण म्हणजे होतं काय, जिथं दुर्लक्ष होतं तर तिथं थोडंसं साईज कमी पडणं ह्या सगळ्या गोष्टी होत. पण आज सुमंत्र द्विवेंचा प्लॉट बघण्यासारखा आहे, क्वालिटी आहे आणि योगायोग पण असं आहे का दर आज विक्रमी दर मिळतोय. 16 रुपये प्रमाण आज दराचं दर दिलेलं आहे. ह्याच्या व्हिडिओ ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये पण बघितलं, कटिंग चालू आहे. तर ह्या सगळ्या बाबीमध्ये सांगणं माझं एकच आहे की फक्त नुसती निव्वळ रोपं बघून काही समजत नाही, त्यासाठी शेवटच्या दिवशी जी घड, क्वालिटी, वादा, चमक, शायनिंग कशा पद्धतीनं एक्सपोर्टच्या क्रायटेरियामध्ये बसतात का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं आणि त्यानुसार ह्या निवड, व्यवस्थापन आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर बनाना हाऊसच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये व्यवस्थापन करतोय, त्याच्यानंतर विक्रीपर्यंत सोय करून देतोय. म्हणजे तुमच्या भागातील तुमच्या जवळचे जे काही व्यापारी असतील ते तुम्हाला चांगले व्यापारी म्हणतोय मी, जे का तुम्हाला पैसे रोख देतील, चांगला दर देतील, असे व्यापारी सुद्धा जोडून देण्याचं काम. हे फक्त म्हणजे नुसती काय रोपं दिली आणि तुमचा आमचा विषय संपला असं नाही, तर त्यासोबत तुम्हाला शेवटपर्यंतचं मार्गदर्शन, त्यानंतर विक्रीपर्यंतचे काही लोक किंवा काही व्यापारी जोडून देण्याची मदत, एक्सपोर्टर देण्याची मदत ही पण आमच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि अशाच पद्धतीनं जर पुढे भविष्यात तुम्हाला केळीची लागवड करायची असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, bananahouse.co.in ही आमची वेबसाईट आहे, ह्यावर सुद्धा तुम्ही सर्च करून तिथून आमचे संपर्क करू शकता किंवा पट्टीवर जो नंबर येतो त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून बाकी केळीचं बागेचं व्यवस्थापन करू शकता. धन्यवाद.